जी घुड़के, दिलीप जी थोरात, अजीत अवलंकन पठान, अमित भाई शेख, आम्ही सर्व आपले मनपूर्वक स्वागत करतो. मी अध्यक्ष महोदयांना विनंती करतो की सदरेट प्रेस कॉन्फरन्स कुठल्या विषयासाठी आपण आयोजित केली, सरांसह संवाद साधावा. सर्वप्रथम मी आपल्या महानगरपालिकेत किती जागा लढवणार, आता तुम्हाला गेले दोन निवडणुकीमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आमची ज्यावेळेस 2005 सगळ्यात पहिले शिवसेनेबरोबर आमची युती झाली, याच्या अगोदर आम्ही वेगवेगळे लढायचे, पण 2005 शिवसेनेने जेवढ्या जागा लढला, आमचा जो स्ट्राईक रेट आम्ही दरवेळेस जे बोलतो, 2005 आम्ही जवळपास 32 जागा आम्ही लढवल्या होत्या, त्यापैकी 24 चिन्हावर आमच्या निवडून आल्या होत्या. आमचं स्ट्राईक रेट पहा, त्याच्यानंतर आम्ही आता लढवल्या त्याच्यात पण आमचं स्ट्राईक रेट सगळ्यात जास्त आहे. नाही, पण माझं म्हणणं आहे की आम्ही कमी लढवून जास्त जिंकून येतो, आणि ते जास्त लढवून त्यांच्या आमच्या जवळपास जागा येतात. मागच्या जुन्या एक अखंडित म्हणजे सगळ्या एकत्रित शिवसेनेबद्दल बोलतोय, तर आता आमची आम्ही दोघं मिळूनच आम्ही वेगवेगळे सर्वे करू, कोणाची जागा जिथे चांगली आहे, जो जिची चांगली ताकद आहे, जो निवडून येऊ शकतो, तो भाजपचा असो का शिंदे गटांचा असो, जो निवडून येईल त्या उमेदवारासाठी ती जागा राहील. नाही तसं जात नाही, पण जनरली जर तुमच्यासारखे विद्वान मंडळींना जर कळलं की बाबा हे कमी जागा लढून जास्त जिंकतात, तर यांना जास्त जागा दिली तर अजून जास्त जिंकू शकतात, असा एक एक तो होऊ शकतं, म्हणून मी तुम्हाला स्ट्राईक रेट बद्दल सांगितलं. आमची युती आहे कुठली, नाही आता दावा भाजपचा तर आहेच, निश्चितच आहे, कारण आमची तयारी, आमचं नेटवर्क, आम्ही गेले तुम्हालाही माहिती आहे गेले 4 आम्ही जे काम करत होतो करतोय, आणि याच्यामध्ये आमचा दावा तर निश्चित आहे, कारण लोकसभा ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टीची पूर्ण जिल्हाभर ताकद झाली आहे, त्याचा निश्चितच आमचा दावा तर आहेच. हो चांगलं आहे, आमचे सहकारीच आहेत ते, त्यामुळे हा कुठली बघा, आम्ही युतीमध्ये लढणार आहोत, त्यामुळे आम्ही हा जो प्रचार करतोय, जो हिंदुत्वाचा विचार मांडतोय, हा विचार हा दोघांसाठी आहे. उद्या जर त्यांना जागा सुटली, जो वरतून तसा निर्णय झाला तर होईल, पण आमचा दावा आमचा आहे, किंवा आम्हाला वाटतं की आम्ही स्ट्रॉंग आहोत, आम्हाला लढत आम्ही चांगली देऊ शकतो, आम्ही जिंकून येऊ शकतो, म्हणून आम्ही आमची तयारी चालू ठेवली आहे, पण युतीमध्ये जे काही ठरेल वर ते होईल. लोकसभा विधानसभा दोन्ही बरोबर होणार मला नाही वाटत, त्याला काहीच कारण नाही. तुमच्या एका केंद्रीय मंत्र्यांचं स्टेटमेंट होतं का? नाही, मला त्यांचं स्टेटमेंट काय होतं मी ऐकलं नाही आणि वाचलं पण नाही, पण माझी जी माहिती अशी आहे की विधानसभा लोकसभा होण्याचं काही कारण नाही, पण ज्या प्रकारे विधानसभेमध्ये जी स्ट्रेंथ आहे शिंदे आणि भाजपला, म्हणजे शिवसेनाला आणि भाजपला, ही जी स्ट्रेंथ आहे ही कारण म्हणजे एवढे स्ट्रेंथ असताना मिड टर्म पोल घेण्याचे काहीच कारण नाही, कारण अजून त्याला 2 आहेत. भारतीय जनता पार्टीला, भारतीय जनता पार्टी आणि या सभेला आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पण येणार आहेत, प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब पण येणार आहेत, डॉक्टर भागवत कराड साहेबसुद्धा आहेत, दानवे साहेबसुद्धा आहेत, स्थानिक सर्व अतुल सावेसुद्धा आहेत, स्थानिक सर्व आमदार आहेत, सगळे आजूबाजूतले अजून कुणी आले तर मंत्री पण आहेत, सगळेजण ह्या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत, सगळे मराठवाड्यातले सर्व नेते उपस्थित म्हणजे राहणार नाही राहणार, पण सगळेजण उपस्थित राहू शकतात. भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष श्री आदरणीय जगत प्रकाश जी नड्डा
ये 2 जानेवारी को संभाजीनगर में लोकसभा के लिए एक जाहिर सभा लेने वाले हैं। वो सभा मराठवाड़ा सांस्कृतिक मंडल पे शाम को 4:30 से 7 बजे के बीच में होने वाली है। इसके बाद वो लोकसभा की जो कोर कमेटी है, वो कोर कमेटी के पदाधिकारी के साथ वो संगठनात्मक और राजकीय ये विषय पे वो चर्चा करने वाले हैं और इसकी पूरी मालूमात लेने वाले हैं। तो ये कार्यक्रम 2 जनवरी को है। मैं आपके माध्यम से सभी को विनती करता हूँ कि ये जाहिर सभा जो मराठवाड़ा सांस्कृतिक मंडल पे होने जा रही है, वो सभी में आप सब लोग पधारी हैं और विश्व का सबसे बड़ी पार्टी के अध्यक्ष खुद आने वाले हैं और ये सबसे बड़े पार्टी के ही नहीं बट सबसे यशस्वी अध्यक्ष भी बोले जाते हैं। उनकी विचार सुनने के लिए आप सब लोग मराठवाड़ा सांस्कृतिक मंडल आई है, ऐसा मैं आपसे विनती करता हूँ। धन्यवाद। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।